रे खवळं मासू लागलोय बघा. तर मंडळीनं दशरथाला काडी लागली या आणि दशरथाची फैराव जमत नाही. थांब थांब थांब, सोड 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 सोड, काय नाही आता घरी बाहेर. इकडे बघा आता हे लॉलीपॉप स्टिक्सर जे फ्राय करतात मसाल्यामध्ये पसरवल्या ना ते पीस काढल्यानंतर गांजाने काय जागा पीसच पीसच. आणि इकडे काय आता बघा चिकन बिर्याणी आज चान्सच पडलो हा तो बघा. इकडे लॉलीपॉप, इकडे बिर्याणी, इकडे पीस ना. तर मंडळीने सगळ्यांनी जेव घ्या. इकडे असा बिर्याणी, इकडे असा ग्रेव्ही, इकडे 60 by कांदो अकडे असत आणि अकडे करिया आणि मास्टर शेफ शेजल गावकर. तर मंडळी सगळ्यांनी जेव घ्या चला. नमस्कार मंडळी, मी तर्मय गावकर पुन्हा एकदा आपल्या मालवणातलो गावकर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं परत स्वागत करते. तर दुपारीच मस्त की बिर्याणीवरती ताव मारलाय आणि आजचा ब्लॉग असा तो म्हणजे फिशिंगवरती, माशावरती, गरवण्यावरती. तर व्हिडिओ कसं वाटलं तर मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलमध्ये इला असं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी आपल्या चॅनलमध्ये दररोज विनी ब्लॉग अपलोड होतात. काल 2 दिवस अपलोड नाही झाले कारण की डे आणि नाईट दोन्ही दिवस काम करत होते, त्यामुळे मला आता एडिटिंग करणं, ब्लॉग शूट करणं ॲडजस्ट झाला नाही. तर आज मी बनवलं, आज सुट्टी घेतलं आहे कारण की जागरण पण निवडा होईल. तर मंडळी व्हिडिओवरती तुमचं कळलं असतं लागेल कशावरती झालं सांगितलंयच. तर व्हिडिओ मस्तकी वॉच करा आणि कसं वाटलं तो कमेंट करून मला नक्की सांगा. तर मंडळी व्हिडिओ सुरुवात करूया चला. तर मंडळी आम्ही आता येऊन बसलो आहोत नदीवरती वांगणी ओवळी गावात आणि आमच्या आधी बघायले माझी पोलीस ऑफिसर. तर आता आम्ही घर येऊया. काय गाव लागला ना तुमका अजून त्यांना काय गावला ना ते बघा. त्यांचं धंदो आता तो पावसात सुरू धंदो आहे त्यांचं. तर यांचे बघा घरी काठी यांचे काय टाकतात दशरथ पाठचं व्ह्यू म्हणजे बॅकचं तुमका बघा फ्रंट कॅमेरा दाखवला. पाणी बघा मस्त की स्थिर आहे, मस्त की मासे गावतले आणि काकाने घरी टाकले ते बघा. डुरको आहे बघा वैभव सावंत, वैभव सावंत केलेलो डंपर बघा घरी टाकलेले आहेत. तर घरी एक वाढतात बघा ते बघा बॅल ना तर बघा वाढतात. मंडळी अशा प्रकारे खूप गरव मजा येतात गावले मासे गावात राहले काय आणि मजा येतात बघा. मंडळी खवळा मासा लागलोय बघा. काकांच्या घरी एक लागला मगाचपासून घरी होत बघा. तर मंडळी खालच्या साईडला काय वडीत नव्हता, सॉरी वरच्या साईडला, म्हणून आम्ही वर इला आणि हे स्पॉट बघा मस्त आहे, एक नंबर स्पॉट आहे. तर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. तर आता घरी येऊया कारण की तिथं काळी तर असतं, तिथं काडी बीड लागण्याची शक्यता जास्त असतं. तर काळी तर सगळं काहीच नाही तर त्या उरलं या ते बघा भावतं ते बघा. तर मंडळी आम्ही आता येऊन पोचला होते ओळे गावामध्ये आणि ही कोंडा मावल्याची कोण कोंडी मावल्याची कोण म्हणतात तकड्या स्वयंभू रामेश्वर मंदिर ओळे गावचं ग्रामदैवत. आणि आता आपण जाऊया तिकडे त्या एक तिकडे कोंडा तिकडे अडीथरा ते काठी विडिओ गाव तिकडे बघूया. मंडळी ही खायची पाळत ती मला कमेंट करून नक्की सांगा कारण की हिची आपल्याला माहिती नाही. तर कोणाक माहिती असत ना तर कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे स्पॉट बघ कसलो गावलो ही मावल्याची कोण थैन मस्त स्थिर पाणी आहे आणि ह्या कोंडी का जास्त ती मारला धरू घेतात. इकडची लोक जे स्थानिक लोक आहेत ती रात्री जे गरिये मानत होतात ते गरियंका लावतात बेणके जे पाणीवरती तरंगत रवतले आणि त्याका मारायला लागतात. बघा स्पॉट बघ कसला तो. तर मंडळी आता काढू लावता काय मराठी भाषेत गांडूळ सुद्धा म्हणतात आमच्याकडे काढू म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. जसं कांडू काढू लावला हो आणि असं घालायचो तर म्हणजे इकडे घरी टाकलंय बघा
आणि स्थिर पाणी या जशाला तो कसा गेला खरे होता मी होय होय स्पॉट बघा मस्त एक नंबर स्पॉट हा तरीपर्यंत घरी येऊ शकतोस त्या पूर्ण स्पॉटपर्यंत. तर मंडळी इकडे आता बसला आणि एकदाच झटको दिलं ना अजून काय खाल्लं नाही परत. आणि तो बघा दशरथ म्हणून दशरथ काथा खाऊक सुरू झालं म्हणजे दशरथ तो चारो खाऊक लागला. तर मंडळी काल आम्ही घरी गेलो काल म्हणजे थोडे दिवसांपूर्वी नाही म्हटलं तरी 3-4 दिवस झाले. तर त्या दिवशी मी क्लिप करून घेतलेलं आहे कारण की मला त्या टायमात पुरो व्हिडिओ करू गावलो ना तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. तर मंडळी दशरथ काढी लागली या आणि दशरथ फैराव जमत ना थांब 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 सोड 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 काय नाही आता घरी बाहेर बघतो घे. तर मंडळी बघ काडी गावली एक काडी सुद्धा मस्त आहे की तर भारीच काम केलं दशरथ नाक केलं ना आपला सोयी काम झाला आणि घरी अडकवल्या आम्ही काढले. तर मंडळीनो आपल्या का घरी येणं आपला काम मस्त की केला पैसे वसूल काम अर्धे अर्ध्या फुटाचो हा तेव्हा मस्त की गाडी अर्ध्या फुटाची गाडी आणि घरी बघा कुठे घुसली तेव्हा. तर म्हणजे बावल्याच्या कोंडी सुद्धा काय आहे मी बरंच टाइम गरवला पण काही एक नाही एक दोनदा वाढल्या त्याच्या वेग व्यतिरिक्त काहीच नाही दशरथ सुद्धा ओढूक नाही माठ सुद्धा आणि एकदा ओढूक नाही कंटाळलं झालो एमक तासभर येऊन हे झालो. तुम्ही मागची क्लिप बघितलं असताना ती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ती काडी कशी होती ते दशरथानं पकडलेली ती सांगा. तर आता आम्ही आपण आपल्या वाळा म्हणजे थरल्या वाळा नमस्कार मंडळी मी तन्मय गावकर पुन्हा एकदा अलवणातलं गावकर या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं प्रत्येकाचं स्वागत करते. तर मी असं आहे मंडळी आता आपच्या दीपमाळवाडीत इकडे वावणियावाडी या इकडे क्रशर हा आणि इकडे मी असं आता तर वाळाकडे आहे. तर अंदूच्या झालेल्या मोठ्या पावसामुळे शेतकऱ्यांचा म्हणजे ह्या साईडला मी इल्लं नाही आमच्या साईडला मी बऱ्याच ठिकाणी तुमकां दाखवलं की आमच्याकडे पूर झालो तर ह्या ठिकाणी सुद्धा पूर झालो आणि ह्या ठिकाणी जो असा इकडून वाळ फुटलो आणि ह्या सगळ्या ग्रीड जी होती जी क्रशरमधनं जी ग्रीट येतात सँडवॉश येतात जी बारीक कूट असतात धोण्यांची पावडर जी असतात ती वाळाद्वारे थोरल्या वाळा दिली म्हणजे मोठ्या वाळा दिली आणि मोठ्या वाळात आपल्या जागा नसल्यामुळे सगळी ग्रीट हे बघा त्या कोपऱ्यात तर येऊन राहिली सगळ्या लावणीचा वाटवा झालेला. ते क्रशर जर शिरवंडे गावातले बंद झाले ना तर आनंद आणि नुकसान व्हायचं होतं त्याला माणसांची तोंडा गप केली जातात पैशान आणि पैशान गप केल्यामुळे सगळे करून बोलत नाही आणि एकच दुसरं विरोध करून त्याचा काय उपयोग नाही त्या सगळ्या कपड्यांची वाटवा लागलेला तुका बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवत ते बघा तो बघा 1, 2, 3, 4 ते वरचे तिसरे येतात आणि हे 2 मी असं येतो 1 कोपरो या कोपऱ्यात तो बघा लावणीच करू त्या लायकीचे कोपरे राहिले नाहीत सगळी ग्रीट येऊन राहिली या पाळण तू सगळी बसली या ग्रीट ते बघा हे बघा ह्याच्यावरती ॲक्शन लवकरात लवकर घेऊ का ग्रामपंचायत शिरवणे ह्याच्यावरती लक्षात देऊ कारण की ह्याच्यावरती सगळीकडे आमच्या एक ठिकाणी झाला तिकडे पण ग्रामपंचायतीने काही सुद्धा केलेला नाही थोरल्या वेळा पाणी बघा खदुळा आणि शक्यतो मासे लागते असा अंदाज हा तर बघूया काय होत आता घरी टाकून तरी बघूया तर चला घरी टाकूया वेगळा काढू लावू काय आता. तर मंडळी हा असा डंपरचा एअर फिल्टर आणि एअर फिल्टरनुसार आम्ही तो खराब झालो तो काढला आणि त्याच्यानुसार बनवला खून ते काल बनवलेले काल बघून इले टाकून इले तर त्याच्यातनं पुरले बाहेर पडले तर आज परत टाकतात टाकताला आज टाकूची या परत कोण. तर मंडळी तुमका ही क्रिएटिव्हिटी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि कुर्ले गावले तर मी परत व्हायचो ब्लॉग बनवीन. तर मंडळी व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्की सांगा. तर मध्ये जी क्लिप होती ती क्लिप होती आधी सोमवारी माझ्या गेलेलं त्याची ती ऍड केलंय आणि जे मी व्हिडिओ बोललंय की बाबा क्रशरमुळे नुकसान होता तर मंडळी शिरवंडे ग्रामपंचायत याच्यावरती एक काडीयेचं सुद्धा लक्ष देत नाही त्याच्यावरती शिरवंडे ग्रामपंचायतीने लक्ष देणं गरजेचं आहे नाही तर उद्या शिरवंडे गावचा वाटोळा होतला. तर मी एवढा बोलतोय आणि थांबतोय. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला इला असा तर नक्की सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून मी अपलोड केलेलं व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतात. तर चला बाय बाय काळजी घ्या निश्चित राहा.